इयत्ता तिसरी वर्गाच्या करूया मैत्री गणिताशी या कार्यपुस्तिकेमधील कृती आपण कशा सोडवायच्या आहेत आणि कशा पूर्ण करून घ्यायच्या आहेत ते आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत। पहा, पहिला घटक आहे भौमितिक आकृत्या ओळखूया। चित्रात दिसणारे भौमितिक आकार शोध, आकार काढ व आकाराचे नाव लिही। पहा, म्हणूया ही दोन वाहनं या ठिकाणी वेगवेगळ्या भौमितिक आकारातून तयार झालेली आपल्याला दिसत आहेत। या वाहनामध्ये मग नेमके कोणकोणते भौमितिक आकार लपलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत। कृती इथे काढायची आहे, भौमितिक आकार इथे आपल्याला काढायचा आहे आणि त्या आकाराचे नाव आपल्याला खालच्या कप्प्यामध्ये त्याच खाली लिहायचे आहे। जसे मी इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे, हे काय आहे? वर्तुळ। बरोबर, इथे पण वर्तुळ। पुन्हा चौरस, इथे पण चौरस। त्यानंतर इथे त्रिकोण आहे, त्रिकोण आहे। पहा, इथे पण हा त्रिकोण आहे आणि हा इथे आहे आयत, इथे सुद्धा दिसत आहे आयत। त्याचे आपण नाव खाली लिहिणार आहोत। या आकाराचे नाव आहे वर्तुळ, चौरस, त्रिकोण आणि हा आहे आयत। म्हणजे या भौमितिक आकाराच्या मदतीनेच ही दोन वाहने आपल्याला या ठिकाणी बनवलेली दिसत आहेत। त्यानंतर आहे वस्तूचा आकार ओळखून त्याचे नाव त्याखालील चौकटीत लिहा। आता या वस्तूचा आकार कसा आहे? त्रिकोण। पहा, बरोबर आहे। त्यानंतर हा आहे चौरस। पहा, त्यानंतर हा आकार आहे आयत, हा आहे वर्तुळ। बरोबर, हा आहे छान कसा आकार आहे? हा सुद्धा त्रिकोण। पहा, गोटीव आकाराचे विविध आकार कापून नक्षी कोलाज तयार कर। आता इथे आपण या ठिकाणी जसं काही हे रेल्वेचं इंजिनचा समोरचा भाग आहे त्याला अगदी त्या त्या आकारामध्ये कट करून या ठिकाणी या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला सेम अशाच पद्धतीचा कोलाज या ठिकाणी तुम्ही तयार करणार आहात। आकृती, आकृतीचे नाव, कडांची संख्या, कोपऱ्यांची संख्या आणि यासारख्या आकाराच्या एका वस्तूचे नाव। आता पहा, ही आकृती, या आकृतीचे नाव बरोबर आहे आयत। आता एक मी सोडून दाखवणार आहे, पुढील तुम्ही सोडवणार आहात। कडांची संख्या किती कडा आहेत? एक, दोन, तीन, चार, चार। त्यानंतर कोपऱ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी चारच आहे। पहा, कडांची संख्या चार, कोपऱ्यांची संख्या चार आणि यासारख्या आकाराच्या एका वस्तूचे नाव। पहा, ती आहे मोबाईल। पहा, म्हणजे या आकाराची वस्तू मोबाईल किंवा पुस्तक जे काय असेल ते। त्रिकोणाकृती, या ठिकाणी समोसा हा त्रिकोणाकृती आहे। वर्तुळ, कडांची संख्या कडा आहे वक्रकडा, कोपऱ्यांची संख्या नाही, वस्तू चेंडू। बरोबर आहे। चौरस, कडांची संख्या चार, चार कोण, कॅरमबोर्ड किंवा रुमाल। पहा, दिलेला टॅनग्राम बघ, त्यावरील प्रश्नांची उत्तरे रिकाम्या चौकटीत लिही। क्रमांक एकच्या भागाला किती कोपरे आहेत? आता एक, किती कोपरे आहेत? एकच्या भागाला एक, दोन आणि तीन। मग इथे आपण लिहिणार आहात। हे खालील राहिलेले चारही प्रश्न आपण नीट अभ्यासणार आहात, आकृतीचे नीट निरीक्षण करणार आहात आणि पुढील चौकटीमध्ये लिहून सोडवणार आहात। पहा, डोके चालव, मी आहे रुमालासारखा, मला आहे चार कोपरे, चार बाजू, सांगा पाहू मी कोण? चौरस। बरोबर, मी दिसतो पताकासारखा, मी तीन बाजू आणि तीन कोपरे मिळून बनतो, ओळखा पाहू मी कोण? छान, कोण आहे? तीन कोणाचा त्रिकोण। मी दिसतो मोबाईल सारखा, मला चार बाजू, चार कोपरे आहेत, पण माझे एक वैशिष्ट्य आहे, माझ्या समोरासमोरच्या बाजू समान आहेत, ओळखा पाहू मी कोण? छान, आयत। कडा आहे पण कोपरे नाहीत, बांगडीसारखा मी दिसतो, ओळखा मला?
वर खालील चित्रांप्रमाणे टॅनग्राम मधील आकाराचा उपयोग करून मासा व रॉकेट तयार करायचे. आपण या इथे मासा, इथे रॉकेट. ठिपक्याच्या आकारावर कागदावर चौरस आयत वर्तुळ सरळ रेषा व वक्र रेषा काढून नक्षी तयार कर. आता पहा चौरस हे ठिपके जोडून आपल्याला चौरस तयार करायचा आहे. हवे तेवढे चौरस तुम्ही ठिपक्यांना जोडून करू शकता. त्यानंतर आयत आपल्याला माहित आहे आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्या असतात. आडवं घ्या किंवा उभे करा कशाही पद्धतीने, परंतु ते आकार आपण बनवणार आहोत. वक्ररेषा अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आकार या ठिकाणी या ठिपक्यांना जोडून तयार करणार आहोत. भौमितिक आकृत्या ओळखूया हा आपला कृती पुस्तिकेतील भाग पूर्ण करणार आहोत.